काल सुप्रीम कोर्टाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे काही भाटिया आयोगाने शिफारस केलेलं होतं ते शिफारस सुप्रीम कोर्टाने मान्य केलं आरक्षणाच्या ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीत आणि तो एक प्रकारचा ऐतिहासिक निर्णय झाला. ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यांना निवडणुकीला प्रोत्साहन दिलं पाहिजे अशा पद्धतीचं सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. महाविकास आघाडीने हे सुरुवात केलेली होती आणि महाविकासच्या माध्यमातूनच हे निर्णय भाटियांनी जे काही शिफारस दिलं होतं ते भाटिया साहेबांनी शिफारस याच्या आधीच हे BJP सरकार येण्याच्या आधीच सुप्रीम कोर्टात त्यांनी दाखल केलेलं होतं आणि त्या भाटियाच्या शिफारसीच्या अनुषंगानेच हा निर्णय झालेला आहे. म्हणजेच महाविकास आघाडीच्या माध्यमातून निर्णय झालेला आहे. त्याच पद्धतीनं आरक्षण मिळावं म्हणून सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या माध्यमात देखील 2-3 वेळा आम्ही आंदोलन केलं आणि त्याला काल यश आलेलं आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आदरणीय पवारसाहेब, आदरणीय अजितदादा, आदरणीय जयंत पाटीलसाहेब आणि OBC ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब यांनी सातत्यानं प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला यश काल आलेलं आहे. त्याबद्दल सुप्रीम कोर्टाचं आम्ही अभिनंदन करतो आणि आज आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून जल्लोष करीत आहोत आणि सर्व OBCना एक प्रकारचं महाराष्ट्रातल्या सर्व OBCना आनंदमय वातावरण निर्माण झालेलं आहे आणि याचं श्रेय हे सध्याचे BJP सरकार वगैरे घेत आहेत ते अत्यंत चुकीचं आहे. कारण ही जी काही प्रक्रिया होती हे सरकार BJP सरकार येण्याच्या आधीपासूनची ही प्रक्रिया आहे. त्या प्रक्रिया काल मूर्तमेढ झालेला आहे आणि त्यामुळे कुणीही आयत्या बेळात नागोबा होऊन हे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये. श्रेय संपूर्ण महाविकास आघाडीला आहे, राष्ट्रवादी पक्षाला आहे, काँग्रेस पक्षाला आहे आणि ठाकरे साहेबांच्या शिवसेनेला आहे आणि त्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही आज जल्लोष करीत आहोत आणि परत एकदा सुप्रीम कोर्टाचं फार मोठं अभिनंदन करून मी हा जल्लोष आम्ही साजरा करतो.